दत्तात्रेय जनार्दन शेषनाथ महाराज परम पूज्य भगवान बाबा की परम पूज्य भीमसिंह महाराज की जय। परम पूज्य भक्तराज महाराज की जय। अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा नमस्कार माधा श्री सद्गुरु ज्ञाने श्री ज्ञानेशो भगवान विष्णु तेर भगवान हर सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्तला आनंद कंद भगवान पंढरीनाथ भगवती माता रुक्मिणी श्री राम भक्त हनुमान जी परम आदरणीय प्रातस्मरणीय शांति ब्रह्म भगवान बाबा परम आदरणीय प्रातस्मरणीय वैराग्य मूर्ति भक्तराज महाराज यांना आपल्या हृदय सिंहासनावर आरूढ करून ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या चिंतनाकडे आपण वळूया। अध्यात्म ज्ञान नित्यत्वम
अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्व ज्ञानार्थ दर्शनम, हे 18 प्रकारचे हे ज्ञानी पुरुषांचे लक्षण आणि त्याच्या विरोधात असलेले ते अज्ञानी पुरुषाचे लक्षण आहे। तर अज्ञानी मनुष्य कोणाला म्हणा, आपण बरेच त्याचं बघत आलेलो आहोत आणि जवळजवळ सर्वच लक्षणाच्या विरोधात ह्या सगळ्या गोष्टी आहेत। ज्ञानी लोकांचे जेवढे लक्षण आहेत त्याच्या विरोधामधल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत जे की अज्ञानी लोक आहेत। तर हे अज्ञानी लोकांची भक्ती कशी असते याच्याबद्दल आपण काल बघितलं की हे एका देवाची भक्ती करत नाही। काल काही ओव्या येऊन गेल्या, माझी मूर्ती निफजवी ते घराच्या कोणी बैसवी, आपण देवोदेवी यात्रे जाय, नित्य आराधन माझे, माझी काजी कुळदैवता भजे, पर्व विशेषे की जे पूजा आणा, माझे अधिष्ठान घरी आणि वौसे अनाचे करी, पितृकार्यावसरी पितरांचा होय, एकादशीच्या दिवशी जेतुला पाडू आम्हासी, तेतुलाची नागाशी पंचमीच्या दिवशी, चौथ मोटकी पाहे आणि गणेशाचाची होय, चौदशी म्हणे माये तुझाची ओ दुर्गे, ऐसा ऐसा अखंड भजन करी। हे सगळं दाखिलेलं आहे की अघवेनी गावद्वारे आहे उदशी, पाठी सोमवार पावे आणि बेली शिलिंगा धावे, ऐसा एकलाचे अघवे भजन करी ऐसे त्या ठिकाणी अघवेनी गावद्वारे आहे उदशी असं वर्णन आलेलं आहे। असं अखंड भजन चालू आहे, पण गावाच्या बाहेर जे पाल टाकून असलेली जी वेश आहे तिच्यासारखं ते आहे, तिच्यासारखं ते म्हणजे अखंड सौभाग्यवती भाऊ यांचे देव संपतच नाही आणि एकाही देवाची जाण होत नाही, कोणताही देव कळत नाही, भक्ती तर चालूच आहे, भक्ती चालू आहे, असे भक्त आहे ते। ते व्यभिचारी भक्ती ही आहे त्याचं वर्णन केलं, जे अशा प्रकारची भक्ती करणारे आहेत ते अज्ञानी आहेत। एको देव सर्वभूतेषु गूढः, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा, कर्माध्यक्ष सर्वभूताधिवास, साक्षी चेता केवलो निर्गुणश्च। एकच देव आहे याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे, एकनिष्ठता असणं फार गरजेचं आहे। श्री हनुमानजी ज्यावेळेला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र अवतार कार्य समाप्त करतात, तर हनुमंतरायांना सांगितलं तुम्ही चिरंजीव आहात, आम्हाला युगायुगामध्ये अवताराला यावं लागतं। जब जब होई धर्म के हानी, बाढ़ई असुर अधम अभिमानी, तब तब प्रभु धरी विविध शरीरा, हरई कृपा निधि सज्जन पीरा। ज्या ज्यावेळेला धर्माची ग्लानी होते त्या त्यावेळेला आम्हाला यावं लागतं, तुम्ही चिरंजीव आहात, हनुमंतरायाच्या नेत्रातून प्रेमाश्रू आलेले सांगले प्रभू आता भेट, म्हणजे तुम्हाला आम्ही कृष्णावतारामध्ये भेट देऊ, कृष्णावतारामध्ये तुम्हाला भेट देऊ, द्वारकेमध्ये तुम्हाला आम्ही बोलावणार आहे। हनुमंतराय सांगतात मला भेट घ्यायची आहे तुमची, पण मला कृष्ण रूपात नाही पाहिजे, मला राम रूपातच पाहिजे। हे एकनिष्ठता सांगतो, म्हणजे हनुमंतरायाला हे कळत नव्हतं काय कृष्ण हेच बनलेलेत म्हणून, तरी परंतु हनुमंतरायांचा मला राम रूपातच भेट पाहिजे म्हणून भगवंताला ज्यावेळेला कृष्ण अवतारामध्ये हनुमंतरायाची आठवण झाली ना, त्यावेळेला ते तो प्रसंग तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, सत्यभामेला रूपाचा गर्व झाला आणि गरुडाला त्या ठिकाणी आपल्या याचा शक्तीचा गर्व झाला होता आणि हनुमंतराया तिथे आले होते सारखे। तर मग यांनी त्या दोघांचं जे काही होतं त्यांना तो अहंकार कमी करायचाच होता, कारण तिळभरी जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा, की या गरुडाला अहंकार झालेला आहे त्याच्या शक्तीचा, किंवा माझ्यावर त्या ठिकाणी भगवान आरूढ होऊन चालतात, मी फार मोठा आहे, मोठ्याचं वाहन आहे ना, अशा प्रकारे त्यालाही अहंकार होता। सत्यभामेला खूप सौंदर्याचा अहंकार होता, अशा प्रकारचा अहंकार झाल्यामुळे हनुमंतराय तिथे द्वारकेमध्ये आले, त्या बगीचामध्ये थोडंसं फळं वगैरे खाऊ लागले, तर तिथे ते भगवंताला निरोप दिला की महाराज कोणीतरी एक वानर आलेले आणि आपल्या बगीचामध्ये कोणाची परवानगी न घेता फळं वगैरे भक्षण करतो आहे, काही नासधूस चाललेले। मग भगवंताच्या लक्षात आलं की डॉक्टर आलेले, आपल्या घरातही दोन पेशंट आहेत, जास्त व्हायरल वाढता कामा नये, लवकरात लवकर कंट्रोल केलेलं बरं। म्हणून भगवंताने लगेच गरुडाला बोलवलं, म्हणजे गरुडा अरे बगीचामध्ये कोणी एक वानर आले म्हणता,
त्यांना इकडे घेऊन या म्हणले. नुकसान चालवलं आहे, काही फळं तोडतायत म्हणले, परवानगी नाही काही नाही, ते सगळे तिथले रखवालदार लोकांचं गारण आलेलं आहे. याला अहंकार होता जरा याचा सगळ्या गोष्टीचा. म्हणजे देवा आता तुम्हाला काय बोलाव, तुम्ही मोठे, म्हणजे तुम्ही आता कोणावर कोणतं काम सोपवताल हे काही मला लक्षात येईना. माझ्यासारख्याला, माझ्यासारख्याला एक वानर, एक वानर धरायचं काम सांगता. भगवंतांनी सांगितलं आता ठीक आहे, तुझ्यासारख्याला ते शोभत नाही, तुझं काम फार मोठं आहे, सगळं सकाळी भारी काम आहे, पण आता काय करणार तू जा म्हणले. आता मी तुला सांगितलं जा म्हणले आणि त्याला इकडे घेऊन ये. तर अहंकार तर खूप वाढला होता. मग अहंकारही माणूस खाली बघत नाही. बहुतेक अहंकारी लोकांचे जे पायाचे नखं राहतात ना आपले बोटाचे, ते तुटलेले राहतात अहंकार. तर ते खाली पाहून चालतच नाही, ते असे नखं खुडलेले राहतात. एखाद्याचे जर तुम्हाला असे तुटेल मुटेल नखं दिसले ना समजायचं की हो, पण त्याच्याकरता तुम्हाला पायाकडे बघावं लागतं. आणि कोणाच्या पायाकडे बघणं बरोबर नसतं, ऐकेन. हां, तर हे अशा प्रकारचे अहंकारामध्ये तो आलेला गरुड भारत. आणि लांबूनच ए माकडा, आता अहंकारी माणसाचं कसं राहतं. आता ते माकडा म्हणायचं माकड होतं का ते अभिमान माणसाला काय कळतं, ए माकडा काय लावलंय. हनुमंतरायानं आपलं बहिरेचं सोंग घेतलं, हनुमंतरायाला जसं काय ऐकूच आलं नाही लगेच, अरे ऐकू येत नाही का, भैरा झाला का, माकड बिकड असं बोलत बोलत हनुमंतरायांनी जवळ येऊ दिलं आणि फक्त एक असा हात मारला तर चापट तर लागली नाही, हे करंगळीचं थोडं टोक लागलं. करंगळीचं थोडंसं असं घासलं तर गरुड तिथून जो उडाला म्हणतात तो भगवंताच्या समोर जाऊन पडला. विना तिकीट प्रवास तिथे जाऊन पडला. असा जीभ बाहेर काढायला लागला, तोंडातून फेस आला, एक रपकन आपटला खाली. भगवंतांनी सांगितलं गरुडा काय झालं काय झालं, पाणी पाजायला लागले, कसं काय म्हणले अचानक पडलं. पण गरुड हुशार होता, भगवंताचं वाहन होतं ना. म्हणले देवा इथंच काय करायचं ते करायचं होतं, ऐक इतक्या लांब जाऊन आमचं सगळी जिरून टाकली म्हणले तू. अरे काय झालं काय झालं, म्हणजे असं जे झालं ते झालं, आता सांगा काय करायचं. म्हणले आता ठीक हे जरा गाडी थोडी आता थोडा ताप कमी झाला आहे म्हणले, जरा व्हायरल आता कमी व्हायला लागले. म्हणजे आता तुम्ही असं काय म्हणले तिथे जा, तुम्ही अगोदर काय बोलले होते. म्हणजे मी अगोदर बोललो होतं ही द्वारकाधीशाची बाग आहे आणि माकडा काय रे नुकसान लावलं याचं असं बोललो. आता असं बोलू नका की त्यांना असं सांगा की अयोध्या नरेश भगवान रामचंद्र प्रभू तुम्हाला बोलवत आहेत, दशरथ पुत्र राम, दाशरथी राम तुम्हाला बोलवत आहेत असं सांगा. गरुड ढोलक डोकं खाजवायला लागलं. म्हणजे अगोदर मी खरं बोललो तर मला एक करंगळीचा फटकारा लागला म्हणून, आता ते खोट आहे दडदडीत की दाशरथी राम बोलवत आहे, ते तर खोट आहे. हे असं खोटं बोललं तर माझा तिकडंच कार्यक्रम होऊन जाईल, त्याच्यापेक्षा तुम्हीच मारा ना, म्हणजे तुम्हीच मारून टाका ना. तर अशा प्रकारे म्हणले तुला काय करायचं जा, काही होणार नाही जा. पण भगवंताच्या शब्दावर विश्वास ठेवून आलेले आणि मग सगळा अहंकार जिरल्यामुळं लगेच आवाज कमी स्वर कमी झाला. अगोदर हे माकडा असं नव्हतं, अहो हनुमंतराया. हनुमंतरायाच्या लक्षात आलं की वो गाडी ठिकाणावर आलेली. अहो हनुमंतराया तुम्हाला दाशरथी राम बोलवत आहेत. दाशरथी राम म्हटल्यावर हनुमंतरायाने त्या गरुडाला उचललं. जो भगवंताला उचलतो त्या गरुडाला सहजच उचललं हनुमंतरायाने, नाचत नाचत निघाले. तेवढ्याच सत्यभामेला सांगितलं की बाबा माझे याच्यामध्ये त्रेतायुगामधले भक्त येऊ लागले म्हणले हनुमंतराया, त्यांची इच्छा आहे रामरूपात दर्शन जावं. मी राम होतो म्हणले पण तू सीता हो ना. आणि तिलाही अहंकारच होता ना गर्व सौंदर्य त्याचा, तिला असं वाटत सीता काय असणार आहे, माझ्यावरी थोडी सुंदर असणार. मग सीता व्हायचं काय अवघड गोष्ट आहे, लगेच गेली एका रूममध्ये गेली आणि तिथे ते काढला मेकअप बॉक्स आणि ते सगळ्या भारी भारी साड्या ओढल्या, त्याच्यातली सगळ्यात स्टँडर्ड जी होती ती घातली, अलंकार वगैरे सगळे परिधान केले, जेवढं काही आवरायचं होतं तेवढं आवरलं आणि बाहेर आली. तिला असं वाटायला लागलं की सीता एकदम फिक्की माझ्यासमोर. बाहेर आल्याबरोबर नटून थटून बाहेर आले तसे नारद महर्षी, नारायण नारायण नारायण. तिला त्यांना नारदांना बघून आनंद झाला, म्हणजे बरं झालं. ज्यांनी सीतेला पाहिलंय प्रत्यक्ष
ते नारद आले. आता कोणाला विचारायची गरज नाही. अहो म्हणले तुमच्याकडे काम होतं महाराज. म्हणले काय? अहो मला सीता बनून यायचं सांगितलं तर मी सीतेसारखी दिसते का? हे तुम्हाला विचारायचं होतं. नारद महर्षीने थोडं भडक बोलण्याची पद्धत. नारद महर्षीने म्हणले तुम्हाला काही राग येत नसलं तर सांगू का? आजकाल कसं आहे म्हणले खरं बोललं तर साक्षाईला राग. तुम्हाला राग येत नसलं तर सांगतो. म्हणजे काय सांगा खरं खरं सांगा. अजून तुम्ही सीतेच्या दाशी म्हणून सुद्धा शोभत नाही. सगळा पारा उतरला महाराज. सगळं जेवढं मेकअप लावलं होतं ते सगळं भडाभडा पडायला लागलं. आणि मग भगवान स्वतः सीता बनले. म्हणजे धाडीले गरुडा आणिले हनुमंता तवते पाचारिले होऊन येवो सीता लाजी नली रूप नये पालटिता झाला भीम की आपण राम सीता हो. मी आपला प्रतिपाद्य विषय तो अहंकाराचा नाही. आपला प्रतिपाद्य विषय हनुमंतरायाची एकनिष्ठता. हा प्रतिपाद्य विषय हनुमंतरायाला दर्शन पाहिजे पण राम रूपात पाहिजे. कृष्ण हे रामच कृष्ण बनलेले हेही त्यांना माहिती आहे तरी परंतु ती निष्ठा. म्हणून आपण भक्ती करत असताना एकच देव पाहिजे. एकाच देवावर निष्ठा पाहिजे आणि त्याच देवामध्ये सर्व देव बघण्याची आपली काय पाहिजे दृष्टी पाहिजे. की हे जो समोर पांडुरंग आहे अवताराची राशी तो हा उभा विठेवर. सगळेच अवतार याच भगवंतांना घेतलेले आहेत. मग आपण वेगवेगळ्या ठिकाणी कशाला पळायचं? आणि हे असं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे देव मानणं हे जे काही आहे हे सगळं मूढ माणसाचं काम आहे. गीतेमध्ये सांगितलं अवजानंती माम मूढा. किंबहुना किंबहुना भवा विहाया आणि साचे चाळाची जरी मिया तरी का उपपत्ती या जतन कीजे. ना तरी ज्वरे विटाळले मुख ते दुधाते म्हणे कडू विख तसे अमानुषा मानुष माने ती माते. जव आकारू एक पुढा देखती तव हा देव येणे भावे भजती आणि तोच बिघडली आटा किती नाही म्हणून. माते येते येणे प्रकारे जाणती मनुष्याशीने आकारे म्हणून ज्ञानची ते अंधारे ज्ञानाशी करी. अशा प्रकारची स्थिती आहे. एखादा आकार समोर पाडला जो आकारू एक पुढा देखती तो हा देव येणे भावी भरती आणि तोच कुठतरी तिकडे तिकडे सरकला की बस तो जीव घडली आता किती नाही म्हणून. असे अनेक प्रकारचे देव मानणारे लोक आहेत. मग त्याच्यामध्ये तुकोबारायांनी सुद्धा सांगितलं शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते आपुल्या पोटा जीरडते मागती शिते अवदान. शेंद्री हेंद्री दैवते कोणती पूजी भूते खेते आपल्या पोटा जीरडते मागती शिते अवदान. आपुले इच्छे आणि का पिढी काय ते देईल बराडी तेच निवत बोना करता पोट धरून बसले. भूक लागली त्यांनाच तेच म्हणतात मला निवत बोना वगैरे आणा. आपले इच्छे आणि का पिढीन काय ते देईल बराडी. स्वतःचंच पोट भरण्याकरता दुसऱ्याला त्रास देतात ते तुम्हाला काय देणार आहेत. पण अशा प्रकारची जे भक्ती करणार आहेत ते सगळे काय आहेत अज्ञानी आहेत. असं काल आपण प्रकरण बघितलेलं आहे. आयशेने जो भक्त देखशी सैरा धावत जाण अज्ञानाचा मूर्ता उतारतो. अशा प्रकारचा जो सैरा वैरा इकडे तिकडे पडणारा आहे ज्याला निश्चित रीतीनं देव काय आहे भक्ती काय आहे ज्ञान काय आहे हे काही कळत नाही. काही कळत नाही. बरीचशी लोक तर देखोवेखी असतात. एखाद्या वेळेला एकाने सांगितलं या मार्गाला चला तर चालले त्या मार्गाला. कोणी सांगितलं हे सोडून द्या इकडे या तर तिकडे. असे अनेक लोक मार्ग मार्ग बदलता बदलता आयुष्य संपून जातं. काहीच कळत नाही. हाताशी काहीच येत नाही. म्हणजे भक्तीचं स्वरूप कळत नाही. असे सैरा झालेले देखसी सैरा धावत जाण अज्ञानाचा मूर्ता उतारतो. अज्ञानाचाच अवतार तो झालेला आहे. की अज्ञानच त्याच्या रूपानं अवताराला आलेला आहे. अशा प्रकारची त्याची ही ती भक्ती असते. आणि एकांते चोखटे तपोवने तीर्थे तटे देखोनी जोगाविटे तोही तोची. आणखी या ठिकाणी माऊली काही अज्ञानी माणसाचे उदाहरण देतात की अज्ञानी कोणाला म्हणायचं. एकांत स्थळ पवित्र स्थळ तपश्चर्या जिथे ऋषीमुनींनी केलेले अशा प्रकारचं स्थळ तीर्थ एखादं गंगेचं तीर वगैरे तट वगैरे असे ठिकाण जे आहात
ते ठिकाण बघून जो बोर होतो, बोर बोर म्हणजे कोण, त्रस्त होतो, कंटाळा येतो त्याला. हे बोर शब्द कशातला आहे, इंग्रजीतला आहे, इंग्रजीतला शब्द आहे. पण आता काय झालं आहे, आता हे मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा मिक्स झाल्या, की मराठी बोलता बोलता सुद्धा इंग्रजीचे शब्द येतात. तर असे ठिकाण बघून जो त्रस्त होऊन जातो, कंटाळवाण वाटतं त्याला, आणि या ठिकाणावर गेल्यावर ज्याला आनंद होतो तो शुद्ध सात्विक हृदयाचा मनुष्य, सात्विक हृदयाचा मनुष्य असतो, की ज्याला एकांत स्थळ बघितल्यानंतर वाटतं इथे थांबावं, इथे बसावं, प्रभूचं नामचिंतन करावं, काय स्थळ आहे, उठाव वाटत नाही, इथून उठाव वाटत नाही. आता आमच्या गावाकडे एक महादेवदारा स्थळ आहे, म्हणजे जाधव भाऊ आले ते म्हणतात तिथे आले की असं उठाव वाटत नाही, एकांत स्थळ आहे. हरिहरांची भेट झालेली आहे तिथे, हरिहरांची भेट झाली, खूप सुंदर अशा प्रकारचं स्थळ आहे. असे काही ठिकाण बघितले ज्याच्या मनाला आनंद होतो, त्याच्या अंतकरणामध्ये भक्तीचा रस असतो, आणि ज्या माणसाला ते बघून काय वाटतं, हे काय. आता आमच्या बेलगावला आमचे वडील नेहमी म्हणायचे की ते काय आमचं नंदनवन आहे म्हणायचे. एकांत स्थळ राहायचं, जिथे आमचं घर होतं तिथे बाजूला शेती होती, हिरव हिरव गार राहायचं, एक झाडं होती त्याच्या खाली थांबायचं, आनंद निर्माण व्हायचं. नाही तेच आमचं एक आत्याचं पोरगं आलं होतं एकदा तिथे, इकडचं शहरात राहणं ते आलं होतं, तर ते तिथं बोलायला लागलं रात्री झोपताना, मामाजी हे तो इधर तो मसनवाटा लग रहा है. त्या असं म्हटलं म्हणजे त्याला असं एकांत स्थळ कशा मसनवाट्यासारखं वाटतं, त्याला असं आवडत नाही त्या गोष्ट. एकांतात ज्याला आवडतं त्याचं शुद्ध हृदय असतं, त्याच्यामध्ये एक प्रकारचा भक्तीचा रस अंतकरणामध्ये असतो. म्हणजे हे सगळे स्थळ बघून ज्याला कंटाळा येतो, एकांत चोखट पवित्र स्थळ जे पवित्र आहे, जिथं ऋषिमुनीने तपश्चर्या केलेली आहे, आता इथे जे आहे हे आपलं मंदिर आहे, हे पवित्र झालेलं आहे, इथे एक प्रकारचं वलय आहे. कारण कितीतरी वर्षापासून इथे सेवा चालू आहे, कितीतरी वर्षापासून सेवा चालू आहे. प्रत्येक एकादशीला कीर्तन आहे, तिथे नित्यानं हरिपाठ होतो, नित्यानं भगवत पूजन होतं, भगवंताला मंगल स्नान घातलं जातं. कितीतरी दिवसापासून काकडा भजन चालू आहे, अखंड इथं नामस्मरण घडतं, सप्ताह होतात, प्रवचन होतात, सगळ्या गोष्टी इथं होतात. तर हे स्थळ फार पवित्र आहे, हे फार स्थळ पवित्र आहे. आम्ही तुम्हाला हे सांगणार नाही की तुम्हाला, तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला तुमच्या पदरात काय फल मिळणार आहे, असल्या प्रकारचं आम्ही सांगणार नाही. पण तुमच्याकडून काय घडतं हे जरूर सांगू. तुम्ही जे येताना तुमच्याकडून इथे ज्ञानेश्वरी ऐकायला तुम्ही येता, तर तुमच्याकडून काय घडू लागलं हे आम्ही गीतेच्या आधारे तुम्हाला सांगू. गीतेमध्ये लिहिलेले श्रद्धावान सुयश्च दपियो नरह अठराव्या अध्यायातला हा श्लोक की इथे काय होतं म्हणून, ते गीतेची अक्षरे जेतुका जेतुली कर्णद्वारे तेतुले होत की अश्वमेध की तेतुले अश्वमेध. तुम्ही भगवद्गीता श्रवण करताय, ज्ञानेश्वरी श्रवण करता, तर तुमच्याकडून कितीतरी अश्वमेध यज्ञ घडतात, सगळ्यात मोठे यज्ञ ते जेतुले का अक्षरे जेतिका कर्णद्वारे रिघती कर्णद्वारे तेतुले होत अश्वमेध की अश्वमेध यज्ञ केल्या इतकं पुण्य तुम्हाला प्राप्त होत. आणि एवढे मोठं कार्य ज्याच्या हातून घडतं तो किती मोठा माणूस असतो. मग तुम्हाला आम्ही छोटं कशाला करू की तुम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, सकाम भक्तीकडे कशाला लावू. तुम्ही जर एवढे मोठे दाते झालात ज्ञानेश्वरी ऐकून, तर तुम्हाला आम्ही कशाला म्हणू, तुम्ही कोण छोट्या छोट्या गोष्टी करता देवापुढं हात पसरा म्हणून. तर हे असं इतकं मोठं श्रेष्ठत्व आहे या गोष्टीला, हे आपली याची आपल्याला जाण नाही, आपण काय करतो हे कधी आपल्याला कळत नसतं. पण गीतेमध्ये तुमचं वर्णन आलेलं आहे, गीतेने सांगितलेलं की हे फार मोठं कार्य आहे, काही सामान्य गोष्ट नाही. की या ठिकाणी ज्या माणसाला अशा स्थळावर यावं वाटतं, हे तपोभूमी आहे, इथं तपश्चर्या घडलेली आहे, इथं अनेक संत वाङ्मयावर अभंगावर कीर्तन झालेले आहेत, इथे नाटाच्या अभंगावर कीर्तन झालेले आहे, हरिपाठावर कीर्तन झालेले आहेत, त्या आंधळा पांगळा वासुदेव हे अनेक अभंग इथे घेतले गेलेले आहेत.
आणि एक एक अभंग म्हणजे फार मोलातोलाचा अभंग, फार मोलातोलाचा अभंग आहे. अशा प्रकारचं हे सगळं स्थळ आहे. आणि अशा स्थळावर ज्याला आल्यानंतर कंटाळवाणं वाटतं तर तो मनुष्य अज्ञानी, तो मनुष्य अज्ञानी. म्हणजे एकांते चोखटे तपोवने तीर्थे तटे, जिथे ऋषीमुनींनी तपश्चर्या केलेली आहे त्या जागेवर मनुष्याला आनंद वाटला पाहिजे. आपण भगवान गडावर जातो तिथं धौम्य ऋषीने तपश्चर्या केलेली, म्हणून त्या गडाचं अगोदर नाव काय होतं, धुमेगड. ते धुमेगड म्हणजे काय झालं होतं, थोडंसं धौम्यगड आहे ते. तसं मूळ त्याचं नाव काय आहे, धौम्य ऋषीचं तिथं तपश्चर्या असल्यामुळं धौम्यगड आहे ते. पण खेड्यापाड्यामध्ये कसं राहतं, कृष्णा नावला असलं तर किशा, असे शॉर्टकट करण्याची काय राहते खेड्यामध्ये, परशुराम असलं की परश्या. तसं हे धौम्यचं नाव लोकांनी धुमे केलं, धुमेगड केलं, त्याचं अगोदर धुमेगड म्हणायचे. आणि मग बऱ्याच वर्षापर्यंत आम्ही लहान होतो त्यावेळेला त्याला धुमेगडच म्हणत होते. अरे चला रे तिथे बाबांचं कीर्तन आहे, भीमसिंह बाबांचं कीर्तन आहे, कुठे, धुमेगडला, धुमेगड म्हणायचे. नंतर भगवान बाबांच्या एक उत्कृष्ट कार्यामुळं त्यांचा प्रभाव पडला, त्यांच्या नावाचा तिथं प्रभाव पडला, आणि आता काय झालं त्याचं नाव भगवान. तर ते स्थळ पवित्र स्थळ आहे, तपोभूमी आहे, तपोभूमी आहे. तिथे गेलं की माणसाला वेगळाच आनंद निर्माण होतो, कारण तिथं ऋषीमुनींनी तपश्चर्या केलेली, म्हणून ते तसं वाटतं. देवगडला गेल्यावर तुम्हाला कसं वाटतं, कारण तिथे किसन बाबांनी तपश्चर्या केलेली आहे, ते तपोभूमी आहे ती, म्हणून गेलं की माणसाला तिथून निघाव वाटत नाही. आणि ज्याला गेल्यानंतर लगेच वाटतं की लय बोर व्हायला लागलं चाललं, तर तो मनुष्य अज्ञानी आहे, तो मनुष्य अज्ञानी आहे. जे ज्या स्थळावर गेल्यानंतर माणसाला आनंद होतो असे ते स्थळ आहेत, अत्यंत रमणीय स्थळ आहेत, चित्ताला आनंद देणारे स्थळ आहेत, संसाराचे क्लेश विसरून जाणारे ते स्थळ आहे, असे ते स्थळ आहेत. मग तिथे गेल्यानंतर जो कंटाळवाणा करतो तपो तिथे, देखोनी जोगा विटे तो ही तोची, असे चांगले स्थळ बघून, तपोभूमी बघून, तीर्थ बघून जो विटतो तो अज्ञानी मनुष्य. आणि जया जनपदी सुख गजबजेचे कौतिक, वाणू आवडे लौकिक तो ही तोचे. ज्याला जास्त काय आहे, जनपदी सुख म्हणजे लोकात राहणं चांगलं वाटतं, हमेशा 5-50 लोक पाहिजे, हमेशा लोकांमध्ये एकांतात बसून कधी भजन, मग पुरुष असो का महिला असो, महिलांना सुद्धा काम वगैरे झाले दुपारी जर थोडं एकांत मिळाला तर भगवंताचं भजन करायला पाहिजे. कुठतरी वॉटर जाऊन बसतील, रंगे बैस गंगे बैस सूर गप्पा सूर, काहीतरी गप्पा इकडच्या तिकडच्या छेडायच्या, असं झालं तसं झालं हे झालं ते झालं सांगत राहायचं. हे ज्यांना जास्त आवडतं एकमेकाला जाऊन गप्पा मारायच्या, भगवंताने आपल्याला वेळ दिलेला आहे, आता झाले कामं झाली, घंटा दोन घंटे आपण एखादं ग्रंथ वाचन करता येतं असलं तर ग्रंथाचं अवलोकन करू, नामस्मरण करू, मग ते त्यांना आवडत नाही, आवडत नाही. एक तर पसरायचं नाही तर मग गप्पा नाही, कोणाकडे जाऊन बसायचं गप्पा नाही, काही त्या गप्पातून निष्पन्न होत नाही, काही नाही काही. एखाद्याला झालं ते भांडणं सुरू होतील, एखादं गप्पाच मारायचं. एक मागे काहीतरी कोडं आलं होतं, म्हणजे एक महिला एका घंट्यामध्ये 100 चपात्या करते तर 3 महिला एका घंट्यामध्ये किती चपात्या करतील, 0. हा म्हणजे 0 का, त्या गप्पा मारीत बसतील, त्याचं उत्तर आहे त्या गप्पा मारीत बसतील, कशाला चपात्या करतील. तर हे ज्यांना आवडतं लोकात येऊन गप्पा मारणं, ज्यांना आवडतं, जया जनपदी सुख गजबजेचे कौतुक, जिथं शहर गजबजलेलं आहे ते तिथं आवडतं त्यांना, गजबजलेलं शहर आवडतं. असं जिथे एखादं गाव आहे निवांत आहे बुवा, थोडीशी वस्ती आहे, शेती बिती आहे, अशा ठिकाणी त्या माणसाला आवडत नाही. अशा शहरात बरेचसे लोक मुलगी देताना म्हणतात मुंबईला द्या, पुण्याला द्या, कलकत्त्याला द्या, मोठे मोठे शहराचे लोक नाव घेतात, आणि त्या मुंबईला माणसाला श्वास घ्यायला टाईम नाही, काय ती मुंबई आहे, आणि ते ट्रेन पळतात तिथून तिथून, त्या ड्युटीला जातात लोक, एखाद्या भूतासारखं कोण यावर येतो सगळा, एक पलभर इकडे तिकडे झालं तर माणसाची गाडी सुटून जाईल, एखादं मशीन चालल्यासारखं ते खेळ आहे ना,
दिवस भर धन 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 करायचं, कुठेतरी एखाद्या कोपट्यात येऊन पडायचं, सकाळी उठले की भूतावणी पुन्हा सुरू। काय त्याच्यात तुम्हाला एवढं मस्त वाटतं? गजबजलेलं शेरण म्हणले पोरगी मुंबईला द्या। अरे द्या एखाद्या शेतकऱ्याला, तिथं जरा जरा ऑक्सिजन तरी भेटेल, तिथं तिला ऑक्सिजन भेटेल, तब्येत चांगली राहील। मुंबईला होईन कसं काय नऊ काय, तिथं ते खायचं खायला दम। मुंबईला भाकर बी कमी जाते माणसाला, तुम्ही इथं इथं जर चार भाकरी खातल्या तर तिथं लगेच दोन खात। मुंबईला जाऊन पहा, नाही तुमच्या जीवाची मुंबई झाली तर मग बोला। पण माणसाला असे गजबजलेले शहर आवडतात, गजबजलेले शहरात द्यायचं। कोणाला आजकाल असं वाटत नाही की बाबा एखादं चांगलं सधन शेतकरी आहे, चांगला आहे, वातावरण चांगलं आहे, माणूस माणूस की बाज लोक द्यायला पाहिजे, तिथं बिनधास मुली द्यायला पाहिजे। पण त्या लोकाला कधी कधी मुद्दाम लग्नासाठी शहरात घर करायची पाहिजे, त्या लोकाला सुद्धा शहरात घरी घर पाहिजे, त्याला गरज नाही इकडं घर बांधायची, पण ते त्याच्यासाठी करावं लागतं, लो त्यांना दाखवायला इथं बी आमचं घर आहे बुवा। याच्यासाठी या सगळ्या गोष्टी कठीणच आहेत समाजातल्या, त्यांचे विचार वगैरे सगळे बदललेले बदललेले। आमची छोटी मुलगी जी भक्ती आहे, तिच्या लग्नाच्या वेळेला असंच सांगत होती, मुंबईला द्या, पुण्याला द्या, इकडे द्या, तिकडे द्या। अरे म्हणलं जिथे गंगा तीर आहे, जिथं संत जनाबाईच्या पवित्र चरणरजाने जी भूमी पवित्र झाली आहे, अनेक साधुसंत तिथे येऊन गेलेले आहेत, मोठे मोठे भगवत भक्तांचे तिथं रामकथा भागवत कथा अनेक झालेले आहेत, ते फार पवित्र स्थळ आहे। एवढं पवित्र स्थळ सोडायचं आणि त्या मुंबईला काय, त्या मुंबईला काय नाही अशा माणसाचे। जिथे ह्या गोष्टी ज्या लोकाला आवडत नाही, ज्याला गजबजेचे कौतिक आणि वाणू आवडे लौकिक तोही तोचे, आणि माणसाला या ठिकाणी साधू संतांच्या कथा या पुराणातल्या कथा आवडत नाही, लौकिकातल्या गोष्टी आवडतात, ह्या लोकात लौकिकाच्या गोष्टी, की ह्या माणसाची गोष्ट काढायची, त्या माणसाची गोष्ट काढायची, याच्यावर बोलायचं, त्याच्यावर बोलायचं। एका माणसाला नाही खोडच होती, खरंच गावातले त्याचे जे दोन चार मित्र जे त्यांना नेहमी डाऊट असे, का रे मित्र हो तुम्ही कधी कलकत्त्याला गेले होते का? ते म्हणायचे नाही बो, काय कलकत्ता आहे, एक एक स्थळाचं नाव सांगायचं, जायला पाहिजे माणसाने एकदा ते। पुन्हा तिकडून आला एक दोन दिवस राहायचा गावापर, पुन्हा म्हणायचा अरे तुम्ही दिल्लीला कधी गेले होते? कशाची दिल्ली कशा, अरे काय तुमच्या जीवनाला महत्व आहे, काही अर्थ नाही, माणसाने फिरायला पाहिजे, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, इकडचं वर्णन तिकडचं वर्णन, कधी दिल्लीचं तर कधी कलकत्त्याचं तर कधी मुंबईचं तर कधी कुठलं कधी कुठलं कुठं हैदराबादचं, असं नेहमी सतत फिरायचं। त्या मित्राला आलं राग, म्हणजे स्वतः फिरा नका पण आम्हाला का नाव ठेवतो, स्वतः फिरा नका। म्हणजे याची एकदा याला पट्ट्यावर घेऊ म्हणले, एकदा पुन्हा आला सुरू केलं त्याने। अरे काय तुम्ही हैदराबादला जायला पाहिजे राव कधीतरी? ते मित्र म्हणले तुम्हाला दिलीप बद्दल कळालं काही? आपल्या बाजूला जो तुमच्या घराच्या बाजूला दिलीप राहतो त्याचं काही कळालं का? म्हणले नाही बो, याच्याकरताच घरी राहत जा। तेव्हापासून त्यांनी तोंडच बंद केलं, त्याचं तोंडच बंद झालं। म्हणजे इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला माणसाला जास्त आवड, कुठल्या तरी गप्पा मारायच्या अशा प्रकारचं वाणू, दुसरं त्याला कुठलं देखोरी नाही, नाही वाणू आवडे लौकिक तोही तोचे, लौकिकातल्या गप्पा मारायला त्याला जास्त आवडतं। आणि आत्मागोचरू होय ऐशी जे विद्या आहे ते ऐकोनी डौरव आहे विद्वांस जो। एक या ठिकाणी आत्मागोचर म्हणजे या जीवनामध्ये या मनुष्य शरीरामध्ये आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो, आत्मविद्येनं आत्मसाक्षात्कार होतो। अशी एक विद्या आहे की ज्याच्यानं आत्मागोचर होतो, म्हणजे आपल्याला आपलं ध्येय प्राप्त करून घेता येतं। पण अशा प्रकारचं ऐकून ज्याला ती गोष्ट आवडत नाही तो शाब्दिक ज्ञानी, विद्वांसू म्हणजे शाब्दिक ज्ञानी हवा, पण त्याला ती गोष्ट नाही आवडत। म्हणजे अध्यात्मज्ञान जिथे चाललेलं आहे ती गोष्ट त्याला आवडत नाही। ते ऐकोनी डौरव आहे विद्वांस जो, उपनिषदाकडे न वचे योगशास्त्र न रुचे, अध्यात्मज्ञानी जायचे मनाचे नाही। उपनिषदामध्ये अनेक सिद्धांत आहेत, ते आपल्या कल्याणाचे आहेत। 11 प्रकारचे मुख्य उपनिषद आहेत, 11 उपनिषद मुख्य आहे, आणि तसे 108 आहेत छोटे मोठे असे, ते त्याच्यामध्ये फार चांगले चांगले सिद्धांत आहेत।
पण त्याच्यामध्ये ईश केन कट प्रश्न मंडुक मांडुक्य तैतरीय ऐतरीय छांदोग्य बृहदारण्य श्वेताशतर अशा प्रकारचे 11 उपनिषद आहेत. त्याच्यामध्ये फार छान छान विषय आहेत. सुरस्यधारा अनिशिता दुरत्या पथस्तत्कवयो वदंती ही हे असं आहे. हे सगळे त्या उपनिषदातल्या गोष्टी आहे. कठोपनिषद आहे. यमराजाचा नचिकेताचा जो संवाद आहे तो कठोपनिषदामध्ये आलेला आहे. कठोपनिषदात काही गोष्टी आहेत. काही मांडुक्य उपनिषदामध्ये जे मी आत्ता म्हणलो एको देव सर्व भूतेश गुढ हे असं मांडुक्य उपनिषदामध्ये ते छोटे छोटे पुस्तक आहेत पण फार छान आहेत ते. पण त्या माणसाला ते आवडत नाही. उपनिषदाकडे न वचे योगशास्त्र न रुचे. योगशास्त्र आहे म्हणजे अष्टांग योगशास्त्र म्हणा. योग म्हणजे भगवंताची प्राप्तीच करून घेणे. योगशास्त्र काही तुम्हाला सामान्य वाटलं का? अष्टांग योग साधनासुद्धा फार श्रेष्ठ आहे. एक तर आपलं आरोग्य चांगलं राहतं, दुसरी गोष्ट मन स्थिर होतं. या योग मार्गामध्ये फार चांगली गोष्ट आहे. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी वगैरे. पण त्या गोष्टी त्याला आवडत नाही. ज्याला झोप जास्त आवडते, खाणं पिणं जास्त आवडतं, त्यांना हे योग काय आवडणार आहे? जो निद्रेआधी विकिला त्या या ठिकाणी तो नाही येत म्हणितला अधिकारी असं माऊलीने सांगितलेलं आहे. जो रसनेंद्रियाचा अंकिला जो निद्रेआधी विकिला तो नाही येत म्हणितला अधिकारी. रसनेंद्रियाचा अंकिला म्हणजे ज्याला रोज नवीन नवीन काहीतरी खावं वाटतं आणि पोट भरूभरू खावं वाटतं, ढेकर आला तरी खावंच वाटतं, ते काय योग करणार? असल्या प्रकारचे जे लोक आहेत ते योग करत नाही, झोप घेतील, झोपाळू असतात. जो निद्रेआधी विकिला म्हणून योगशास्त्र त्यांना आवडत नाही. अध्यात्मज्ञानी जयाचे मनचे नाही. आणि अध्यात्मज्ञान जिथं चालू आहे तिथं तर मनच त्याचं धजत नाही, धजत नाही. आता हे ज्ञानेश्वरीचं प्रवचन काही त्यांना आवडत नाही. त्या लोकांना अज्ञानी माणसाला ह्या गोष्टी आवडत नाही. कारण हे विषय ज्याला त्याच्यातला रस असतो, ज्याला त्या ठिकाणी ज्याला थोडं ज्ञान आहे तोच मनुष्य इकडे येऊ शकतो, अन्यथा येणार नाही. ज्याला जीवनामध्ये कधी संतांची संगती घडलेली आहे, नामस्मरण ज्यांच्याकडून घडलेलं आहे, त्याच्या पुण्यानं हे इकडे येणं होतं. अज्ञानी माणसं कधीही इकडे येत नाही. अध्यात्मज्ञानी जयाचे मनचे नाही. आत्मचर्चा एकी अति ऐशी बुद्धीची भिंती पाडवणी जयाची मती ओढाळ झाली. आत्मचर्चा नावाची एक गोष्ट आहे की जीवनामध्ये आपण आत्मचर्चा करायला पाहिजे. कुटुंबामध्ये सुद्धा आपण संध्याकाळी एकत्रित जेवण करून एकमेकामध्ये आत्मचर्चा करायला पाहिजे. याच्या त्याच्या उखळ्या पाखळ्या काढण्यापेक्षा ग्रंथाच्या अंतर्गत काय आहे एकमेकामध्ये संभाषण करायला पाहिजे. त्याचे आपले एकमेकावर संस्कार झाले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजे जीवनामध्ये. एकमेकाला देता आलं पाहिजे, घेता आलं पाहिजे, आणि हळूहळू फार मोठं काम होऊन जातं. आता हे बघा, हा छोटासा नाथ आहे आपला, एक उदाहरण आहे. मग एवढा तो एकांत वास मिळाला. कोरोना काळ जो होता तो घरात राहायचा, त्याचा फायदाच झाला की नाही? आणि त्याच वेळेला जर इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असल्या वेळ निघून गेला असता तर त्याला काय मिळालं? काही हाताशी आलं नसतं. मग कुटुंबामध्ये मग छोटा असो मोठा असो, पण सायं वेदांत चर्चा हा असं सांगितलेलं आहे. संध्याकाळी वेदांताची चर्चा करायला पाहिजे. संध्याकाळी काही गीतेचे अध्याय घ्यायला पाहिजे, हरिपाठ घ्यायला पाहिजे. एकमेकामध्ये हे सद्विचार जे साधू संतांचे ते सांगायला पाहिजे. हे अशा प्रकारची गोष्ट आत्मचर्चा एकी आधी ऐशी बुद्धीची भिंती पाडवणी जायची मती ओढाळ झाली. ती आत्मचर्चा नावाची एक गोष्ट आहे. अशा प्रकारची जी त्याच्या बुद्धीमध्ये असलेली भिंत आहे त्यांनी ती पाडूनच टाकली आणि ती बुद्धी ओढाळ झाली. पाडवणी जायची मती ओढाळ झाली. ओढाळ गाय जशी असते, कोणाच्याही रानात घुसते, तशी ज्याची बुद्धी ओढाळ झाली त्याला अध्यात्मज्ञान पटत नाही. आणि मग अशा संसाराच्या इकडच्या तिकडच्या उखळ्या पाखळ्या काढत राहायचे. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत काही पण बोलत राहायचे, कोणत्याही विषयावर बोलत राहायचे. बडबड बडबड करत राहायचं, त्याला काही माहिती असो नसो. पण या चर्चेमध्ये मात्र तो कधीच येणार नाही. त्याला आवडतील तर असल्या दुसऱ्या गोष्टी आवडतील. कर मग आणि मग माऊलीने सांगितलं ज्यांची अशा प्रकारची ओढाळमती झालेली आणि ज्यांचं अध्यात्मज्ञानामध्ये मन नाही, मग त्या माणसाच्या जीवनामध्ये त्यांनी ह्या गोष्टी कितीही केल्या की ज्यानं अंतरंगातून कधी आत्मविषयक कधी चर्चा केलेली नाही, मग तो कसाही असू द्या
कर्मकांड तरी जाने मुखोद्गत पुराने ज्योतिषी तो म्हणे तैसे जोई। मग त्याला कर्मकांडातला जरी तो हुशार असला तरी त्या अध्यात्म ज्ञान नसलं तर काही उपयोग नाही, उपयोग होत नाही। कर्मकांडाची भी खूप सूक्ष्म माहिती आहे पण त्याला सगळं माहिती आहे की कर्मकांड कसं असतं म्हणून, पण फार सूक्ष्मता असते। ते पती पत्नीला जरी पूजेला बसवायचं होतं, कोणत्या बाजूला पत्नीला बसवायचं हे सुद्धा त्याचं काय आहे, सूक्ष्मता आहे। त्या सुलग्न झाल्या झाल्या ते सत्यनारायणला बसलेलं त्याला माहीत नव्हतं, तो ब्राह्मण देवतेला म्हणायला लागला, ब्राह्मणाला म्हणायला लागला, म्हणले मी उजवीकडून बसू का डावीकडून बसू। तो म्हणला ब्राह्मण म्हणला कुणीकडूनही बस, शेवटी ती तो या डोक्यावरच बसणार। तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हे जे आहे हे कोणत्या बाजूने बसायचं, कोणती दिशा असते, कर्मकांड फार सूक्ष्म आहे। त्याच्यात असलेल्या वस्तू कशा पाहिजे, ते मंत्र सांगणारे कसे पाहिजे, अत्यंत सूक्ष्मता आहे। मग कर्म धर्म नव्हे सांग उणे अंगे पतन, कर्माची इतकी सूक्ष्मता, थोडं जरी चूक झाली तर त्याच्यामागे पुण्याच्या ऐवजी पापच होऊन जातं, उणे अंगे पतन होऊन जातं माणसात थोडं जरी चूक झाली तर। एखादी गोष्ट कमी पडली आपण तर जेवढं सांगितलं तेवढं आणतही नाही। मग ब्राह्मणाकडे एक मंत्र असतो, सर्व भरणार्थम अक्षदाम समर्पयामि, टाका अक्षदा, तुम्ही हे नाही आणलं म्हणजे महाराज नाही आहे, टाका अक्षदा। सर्व भरणार्थम अक्षदाम समर्पयामि असं म्हणायचं। महाराज दिवा आणायचं, धूपम दर्शयामि दीपम दर्शयामि, ओवळा उदबत्ती, दिवा आणायचं विसरलंय ओवाळा उदबत्ती, अशा प्रकारचं असतं। महाराज पेढे आणायचे विचारले, गुळ ठेवा नैवेद्यम समर्पयामि, ठेवा गुळ। महाराज वस्त्र आणायचं सांगितलं होतं ते विसरून गेलो, देवाला वस्त्र म्हणजे पंचरंगी धागा लावा वस्त्रम समर्पयामि, असं तुम्ही एखाद्या जावायला द्वारा देऊन पहा बघ, जावायला द्वारा देऊन पहा ना, ते आपण जे पंचरंगी धागा टाकतो त्याला वस्त्र म्हणून लगेच देवाला देतो, त्याला देव काही बोलत नाही, खरं देव बोलला असतं तुम्हाला हानलंच असतं, तिथले तिथं ठोकलं असतं तर याला काही कपडे म्हणते का, तो एक कपडे कोण कर, माझे कपडे कोण कर, हां तू किती अप टू डेट आहे, हां तो गुंडीसुद्धा खालीवर नाही आणि तुम्हाला द्वारा ते लाल रंगाचा धागा देऊ राहिला, तुला काही कळतं काही। हो एखादा रागीर देव असला तर त्या निश्चा दिल्या, त्या जास्त तर नाही सांग, जाऊ दे आता। तर हे सगळं जे आहे कर्मकांडातलं ज्याला पूर्ण माहिती आहे, सूक्ष्म माहिती आहे, तरी पण अध्यात्म ज्ञान नाही, त्याचं काही उपयोग नाही। इथे तेच सांगायचं, मुखोद्गत पुराणे, एखाद्याचे नुसतं शब्द पाठ आहेत, पुराणाचे पुराणं जरी पाठ असले तरी पण अध्यात्म ज्ञानाकडे मन नाही आहे, लोकाला दाखवण्याकरता पाठ करून ठेवलेले। मग काय करतात, बहुत केले पाठांतरण वर्म राहिलेसे दूर, घोडे काय थोडे वागविते ओझे भाविविन तसे पाठांतर, उगत पाठांतर करून ठेवलं काही त्याचा फायदा नाही फारसा। मुखोद्गत पुराण असलं तरी ज्योतिषी तो म्हणे तैशी जो आहे, ज्योतिषशास्त्रसुद्धा त्याला चांगल्या रीतीने येतं, तो म्हणल तसं होतं। काही माणसं सांगतात ना ज्योतिष, त्याचे काही त्याचासुद्धा अभ्यास आहे, ज्योतिषशास्त्राचा सुद्धा अभ्यास आहे, 12-12 वर्षापर्यंत लोक अभ्यास करतात की बघ तुमचं पुढं काय होणार आहे। तसं तर हात दाखवून माणसाने कधी अवलक्षण चिंतू नाही, माणसाला माहिती आहे आपल्याला माहिती आहे पुढं आपलं काय होणार, पुढं काय होणार आहे, पुढं लाकडं गेलेले काय आहे, दुसरं दुसरं काय होणार आहे पुढं। पण माणसाला खूप सवय असते ज्योतिषशास्त्र, आणि बरेचसे लोक कमी अभ्यासामध्ये खूप हात धुवून घेतात, पुढे ते नाना प्रकारचे खडे आणून ठेवलेले आहेत, ते खडे घालायला सांगतात। तुम्ही आमच्या खड्याचे नाव माहिती आहे तुम्हाला काही, ते खड्याचे नाव आहेत बरं, हो या दिवशी गुरुवारी घाला शुक्रवारी घाला, काही लहान लहान छोट्या छोट्या दगडाचे पण पैसे वसूल करतात, चमचम दगडं घालतात, हे घाला ते घाला, असे ज्योतिष त्यांना फारसा अभ्यास नसतो। पण काही ज्योतिषी जे असतात ते सांगतात बरोबर की कोणत्या वर्षी काय होणार आहे, कोणत्या वर्षी काय होणार आहे, हे असं होणार आहे, ते तसं होणार आहे, असं सांगतात बरोबर। असे ज्योतिषशास्त्र जरी पूर्ण त्यांना माहिती असलं तरी परंतु अध्यात्म ज्ञान नसलं तर त्याचा काही उपयोग नाही। याच्यासाठी या ओव्या आहेत, एखाद्याजवळ ह्या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी त्याचा उपयोग नाही। कोकी शिल्पी अति निपुण सुपकर्मी प्रवीण विधी अथर्वण हाती अथी, शिल्पकामामध्ये म्हणजे वास्तुकलेत अत्यंत कुशल आहेत,
की ज्यांना खूप कलाकुसरी वगैरे ते सगळ्या गोष्टी येतात असं पुष्कळ ज्ञान असतं. लोक ज्ञानी असतात ना असे की ते त्यांना फार सूक्ष्म माहिती असते त्याची, पण त्याचा नुसता त्या ज्ञानाचा काही फायदा नाही. सुपकर्मी ही प्रवीण, सुपकर्म म्हणजे स्वयंपाकामध्ये पाकशास्त्र ज्याला म्हणतात त्याच्यातही काही काही निपुण असतात. माणसाला पण काही काही स्वयंपाक वगैरे चांगले करतात आचारी लोक, त्यांना सुपकर्म माहीत असतं. 500 माणसाचं स्वयंपाक करायचा किती सामान लागतं हे गणित आहे ते पाकशास्त्र. इतक्या लोकांचं वरण करायचं ते तेवढ्या चव त्याच्यात निर्माण झाली पाहिजे हे सगळं गणित आहे पाकशास्त्र. काही तुम्हाला सामान्य वाटलं का एक बनवायचं म्हणजे, नाही तर कोणत्याही वस्तू बिघडू शकतात, कोणत्याही वस्तू बिघडू शकतात. पण त्याच्यातले ते तज्ज्ञ असतात, ही गोष्ट कशी बनवायची, गुलाबजामुन कसे बनवायचे, जिलेबी कशी बनवायची. जिलेबी बनवायची तरी त्याचं शास्त्र आहे ना, त्याला काहीतरी ते हे टाकावं लागतं अगोदर, हां खंबीर खंबीर असतं ते व्यवस्थित किती दिवस असतं काय त्याचं गणित आहे. पुन्हा ती जिलेबी काढत असताना ती अशी बारीक झाली पाहिजे, अशी ढब्बू जिलेबी काही कामाची नसते, ढब्बू जिलेबी नाही पाहिजे, अशी बारीक पाहिजे. त्याच्यामध्ये रस भरलेला पाहिजे, थोडी कडक पाहिजे आणि गरम पाहिजे, अशी गरम पाहिजे. आणि मग ते प्लेटमध्ये समोर आली पाहिजे. उपास, अरे नवरात्र मी विसरूनच गेलो. हो अरे नवरात्रचं काही खरं नाही असं बोलणं बरं. हो ठीक आहे, इतकं वर्णन नाही करायला पाहिजे. तर हे सगळं जे आहे पाकशास्त्राचं सुद्धा काय ज्ञान आहे ते भलत्या सालत्याला त्या गोष्टी येत नाही, भलत्या सालत्याला येत नाही. कोणती एखादी गोष्ट बनवायची तर जमत नाही एखाद्याला, कुणीकडे बी काही करून टाकायची, त्याचं ज्ञान लागतं ना, त्याचं ज्ञान लागतं ना. ते सुपकर्मी ही प्रवीण, जे त्या शास्त्रात पाकशास्त्रात एक प्रवीण आहे. विधी अथर्वण म्हणजे त्या ठिकाणी अथर्वण वेदा सांगितलेले जे काही शेन यागादी वगैरे मंत्रतंत्र वगैरे जेवढे काही आहेत ते ज्याच्या सगळे हातात आहे, ज्याला हे सगळ्या गोष्टी करता येतात, तरी पण अध्यात्मज्ञान. कोकी नाही ठेले भारत किर म्हणितले. कोकी म्हणजे कामशास्त्र आहे, कामशास्त्रात सुद्धा त्या ठिकाणी जे ज्याला पूर्णपणे माहिती आहे हे सुद्धा त्या ठिकाणी शृंगार रस जरी असला तरी त्या ठिकाणी त्याचं एक शास्त्र आहे. जसं आता गृहस्थी जीवन आहे, गृहस्थ जीवन आहे तो शृंगार रसाचं जीवन आहे, पण त्यामध्ये त्या पतीपत्नीमध्ये सौख्य राहण्यासाठी त्याच्यातल्या अनेक गोष्टी त्या शास्त्रात पण सांगितलेल्या आहेत. व एकमेकाशी भाषण करताना कसं केलं पाहिजे, एकमेकाचा आदर कसा केला पाहिजे, या गोष्टी सगळ्या आहेत. की स्त्री जीवनाचे सूत्र, पुरुष जीवनाचे सूत्र, दोघांचे स्वभाव, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे त्याच्यामध्ये. की स्वभावाचा जर थोडा तोल समतोलपणा चुकला तर मग त्यांच्यामध्ये वादावादी निर्माण होते, पुढे चालून ते फारकत वगैरे अनेक भांडवली निर्माण. हे सुद्धा काय आहे, शास्त्रच आहे ते सुद्धा. आणि त्यावेळेला ते दाम्पत्य जीवन सुखी राहते, नुसते लोकांच्या आशीर्वादाने चालत नाही, त्याचं सुद्धा ज्ञान आहे. मग कधी मोठ्या अनुभवी माणसाला सुद्धा कधी विचारावं लागतं, एखाद्याला एखादा तरुण असला लग्न करायचं असलं तर एखाद्या अनुभवी माणसाला विचारायला पाहिजे, विचारायला पाहिजे की व मी याच्याशी लग्न करतो ही मुलगी आहे करू का नाही करू, तर ते सगळ्या गोष्टी त्या अनुभवानं सांगत असतं. म्हणजे दाम्पत्य जीवन सुखी होण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी ते सांगत असतात, त्याप्रमाणे ते जीवन चालतं. नाहीतर मग बहुतेक खटका खटकी होते, खटका होते. एक दोन चार साधू महाराज बसले होते तिथे, एक जण गेला वाईटाबून म्हणले बाबा मी बायकोला कंटाळ, काहीतरी सांगावी लागते, फार गरम स्वभाव आहे, अमुक आहे तमुक आहे, मला दोघं पिकले म्हणले माझं पूर्ण, काहीतरी त्याच्यावर विलास सांग. 5-6 साधू होते, त्याच्यातल्या एका साधूंनी सांगितलं आणखी एक आसन आण. बैठ जाओ बच्चा. बस म्हणले तुम्ही, म्हणले का आम्ही पण त्रस्त होऊनच आलेलो आहे, बस म्हणले. तर अशा प्रकारचं हे आहे, हे शास्त्र आहे. केवळ त्या ठिकाणी तुम्ही असं समजू नका की हे केवळ पती पत्नी म्हणजे सामान्य गोष्ट नाही, तो फार सूक्ष्म गोष्टी ती सुद्धा. त्याच्यामध्ये सुद्धा जे सुखी झाले ते सुखी झाले, ते एकमेकाला जाणून जे चालतात, एकमेकाचा आदर जे करून चालतात, तेच गृहस्थी चांगले असतात.
त्यांचाच ग्रस्थाश्रम चालू असतो. म्हणजे पत्नीनं जसा म्हणतो ना पती परमेश्वर, हे जसं आहे केवळ पती परमेश्वर नाही, त्या पतीला सुद्धा आपल्या पत्नीमध्ये सुद्धा परमेश्वर बघता आला पाहिजे. देहदृष्टीनं उपाधीच्या अंगानं पती पत्नी आहे, पण आत्मदृष्टीनं परमात्मा आहे हे लक्षात आलं पाहिजे. ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे आणि त्या सगळ्या जाणून जे माणसं चालवतात त्या ठिकाणी आहे, म्हणून ते सुद्धा शास्त्र आहे. आणि त्या शास्त्रामध्ये जे प्रवीण आहेत ते त्याला कोक शास्त्र म्हणतात. कोकी नाही ठेले भारत किरे, म्हणजे ज्याला महाभारताचा सुद्धा अभ्यास आहे. आगम अपाविले मंत्र होती, आगम म्हणजे वेदाधिकातले जे मंत्र आहेत जे त्यांनी मूर्त स्वरूपामध्ये आणले म्हणजे त्याची अनुभूती घेतलेली, ते मंत्राचे जे उच्चारण करून त्याचे काही अनुष्ठान करून त्या मंत्राची अनुभूती घेतली की या मंत्रामध्ये काय शक्ती आहे. जसं गायत्री मंत्र आहे तो शक्तिमान मंत्र आहे, तो गायत्री मंत्र जसं म्हणतात ना महिलांना वगैरे म्हणू देऊ नये, पण कुठे कुठे म्हणतात म्हणा, पण त्याच्यातले जे पॉवर आहे त्याच्यातले जे शक्ती आहे ते महिलांच्या बॉडीला सहन होणारे नाही असं सुद्धा आहे. ते त्याचं त्याच्यातल्या ज्या शक्ती असतात त्या मंत्रातल्या ते महिलांना महिलांनी काम होणार नाही, कारण त्यांच्या प्रकृतीला ते सहन होणार नाही म्हणून याच्यासाठी ते सांगितलेलं आहे. पण काही म्हणतात म्हणा म्हणा तर म्हणा, आमचं काय काय म्हणतात म्हणा, चालतं महिला चालतं असं कसं, त्या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत त्या त्याप्रमाणे करायला पाहिजे. आपण म्हणतो महिलांनी हनुमंतरायाच्या मूर्तीला शिवू नये, हे का म्हणतो, कारण ती शक्ती अशी आहे की तुमच्या त्या याला सहन झालं पाहिजे ना, ते त्या दैवताचं जे तेज असतं ते सहन होणार नाही. पण काही म्हणतात नाही करा तर करा, त्याला काय करा, समाजामध्ये काही असे असतात की नाही नाही हे करा ते करा खरं सांगत राहतात, मग सांगत राहतात, पण त्याच्यात ग्रंथामध्ये सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत की प्रत्येकाच्या त्या याच्यामध्ये पॉवर सांगितलेल्या आहेत. तर हे जे मंत्राचे काही माणसांनी ते मंत्र सिद्ध करून दाखवलेले, म्हणजे त्या मंत्रातली जी पॉवर असेल, एखादं विंच उतरवण्याचा मंत्र असला, साप उतरवण्याचा मंत्र असला, इंगळी उतरवण्याचा मंत्र असला, तर तो सिद्ध करून दाखवलेला आहे की तो म्हटलं की ते काम झालंच पाहिजे, म्हणजे तो मंत्र काय झाला, सिद्ध झाला. ते पुन्हा मंत्र उजळावे लागतात, ग्रहण कालादिकामध्ये काय करावे लागतात, उजळावे लागतात. ते मंत्रसुद्धा असे तसे ते हो नाही सामान्य नाही, पण या सगळ्या मंत्राच्या वगैरे ज्यांनी सिद्धी प्राप्त करून घेतलेल्या आहेत आणि हे सगळं करून जे त्या ठिकाणी अध्यात्मज्ञानामध्ये ज्यांचं मन रतन आहे ते काही उपयोग नाही. हे सगळं जरी श्रेष्ठत्व असलं तरी त्याचा काहीही उपयोग नाही, म्हणजे हे सगळं फार महत्त्वाचं आहे. आता आपलं काय झालं, ते नवरात्र उत्सव आहे, आता हा दसरा आपल्या जवळ आलेला आहे, तर आपल्याकडे त्रैदिनी आपण सप्ताह करत असतो. त्याच्या वेळेला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी त्रैदिनी, त्यावेळेला कोजागिरीच्या दुसऱ्या दिवशी भगवान पंढरीनाथ रुक्मिणी आता भगवान बाबा सिंहासनावर आरूढ झाले होते, पण प्राण प्रतिष्ठेचा वर्धापन दिन म्हणून आपण त्रैदिनी सप्ताह करत असतो. तर तो सप्ताह आता होणार आहे, त्याच्यामध्ये दोन दिवस कीर्तन होतील, 27 तारीख 28 तारीख 29 तारखेला काल्याचं कीर्तन होईल दुपारी. तर त्यावेळेला आपण घरोघरून फक्त चपात्या वगैरे मागवतो आणि इथे स्वयंपाक बाकीचं वरण भात वगैरे करतो, त्याच्यामध्ये कांदा लसूण वगैरे वापरत नाही. आणि कोजागिरीच्या दिवशी रात्री कीर्तन करून आपण दुधाचा प्रसाद करत असतो, पण त्या दिवशी ग्रहण आलं आहे. या वेळेला कोजागिरीच्या दिवशी काय आहे, चंद्रग्रहण आहे, आणि चंद्रग्रहण असल्यामुळं दाते पंचांगामध्ये असं सांगितलं की दूध पिऊ नका, त्या दूध पिऊ नका असं त्याच्यात उल्लेख आहे. मग दूध पिऊ नका म्हटलं आपण मग 10 ते 12 कीर्तनाच्या ऐवजी 9 ते 11 कीर्तन करू, दुधाचा प्रसाद कॅन्सल करून टाकू, आणि दुसऱ्या दिवशी मग प्रसाद. त्यामध्ये दोन दिवस आपण विना पण उभा करत असतो, दिवसभर महिला मंडळी वगैरे विना घेतात आणि रात्री पुरुष मंडळी घेतात. तर थोडं लक्षात ठेवायचं, ज्याची इच्छा असेल पुरुष मंडळीची, मी रात्री घंटाभर विना घेतो होतं, त्यांनी नावं वगैरे द्यायचे. महिला मंडळींनी एकजण ठरून नावं घ्यायचे सगळ्यांचे. दोन दिवस तर पहारा असतो, आपण तो करू, त्रैदिनी सप्ताह वगैरे व्यवस्थित रीतीनं करू, अशी ती सूचना मुद्दाम आज तुम्हाला दिली, आत्तापासून सांगून ठेवलं, म्हणजे माणसं काही राहतं थोडे सावध राहतं. आणि ज्यांची इच्छा असेल बाबा रात्रीचा पहारा आपण करावा, मागच्या वेळेसही खूप जणाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला होता, पुरुषांनी पण म्हणजे मला करायचा असं, त्यामुळे आपलं काम सहज झालं आणि दिवसभर महिला तर करतातच. असं आता अजून काही अज्ञानी लोकांची लक्षणं थोडी राहिलीत, मला आज वाटलं होतं की आज थोडं संपुष्टात येऊन जाईल, हा श्लोक पण अजून काही आटोक्यात आलेला नाही,
अजून आज्ञान प्रकरण बरंच राहिलं, ते अजून उद्या पाहू आपण.